तू सुना पोरग बोलत असताना थरथरा कापतो. एवढेच मी काय रे म्हणलं, पोरग थरथरा का कापतो, खाली उतारून त्याच्या गळ्यात हात घातला. काय रे मित्रा कुठून आला काय? ते एकदम असं जे पायात चप्पल नव्हती ना असा उभा राहिला होतो. म्हणजे दोन्ही पंजे असे वर करून उभा राहिला, कारण पाय तापत होते. मी म्हणलं अरे चप्पल, म्हणलं चप्पल नाही. मी दादाला फोन केला, म्हणलं एक दहा, त्याला म्हणलं तुझं चप्पल नंबर काय रे बाळा? म्हणला दहा नंबर आहे. मी याला सांगितलं दहा नंबरची चप्पल आणून ठेवा. आम्ही नारंगावला जेवायला चाललो होतो, पण आम्ही जेवायलाच गेलो नाही, आम्हाला ते दुःख पावं आलं नाही. मी माग रिटर्न आलो आणि ते सगळे जेवले होते. मी म्हणलं अरे ते मगाशी मला पोरग भेटलेलं, दहा नंबरची चप्पल लागली होती. पोरग कुठे? त्याच्या टोळक्यात बसला होता, 17-18 लोकांचं टोळकं होतं त्याच्यात बसला होता. तो म्हणला मी आहे. मग त्याला म्हणलं धर तुझी 10 नंबरची चप्पल. आणि मी सहज विचारलं याच्यात चप्पल नाही अशी कोणकोण आहे? म्हणजे निम्मी चप्पल कट झालेली आहे, अंगठा शिवलेला. 17-18 लोकांच्या टोळक्यात 10 लोक असे निघले की चप्पलची एकदम दयनीय अवस्था होती. मग त्यावेळेस आपण सुप्याच्या सगळ्या दुकानातून संतोष चप्पल आणल्या. म्हणजे आपल्याला डेली 400 ते 500 लोकांची चप्पल जोड लागायची. चप्पलसुद्धा एवढ्या ब्रँडेड चप्पला होत्या ना, म्हणजे आपण नाही वापरल्या तू इतक्या चांगल्या चांगल्या ब्रँडेड चप्पला होत्या. नंतर आपण काही लोकांना आहे ना असे घराच्या बाहेर निघले ना, 17 ठेवले होते आपण ते ब्लेडचे ब्लँकेट ठेवले होते. आणि काही लोक पायी चालल्यामुळे एकदम दम छान झाल्यामुळे आपण ते कुठलं ते औषध ठेवलं होतं ते बिस्लरी टाकायचं, गुलकोंडी का काय असतं ना, ORS का काय ते ती पावडर सुद्धा आपण ठेवली होती. म्हणजे एक प्रॉपर काम केलं आपण. निवाराग्रह या सगळ्या गोष्टी शासकीय यंत्रणे होत नसतात का? तर काहींचा असा गैरसमज असतो की शासनाचं काहीतरी येतं, शासकीय यंत्रणेच्या नादी लागून काही झालं नसतं. आपण निवाराग्रह केले, निवाराग्रहात मी प्रत्येक निवाराग्रहात मी स्वतः जायचो. टाकळीच्या निवाराग्रहात कोण होतं माझ्याबरोबर? टाकळीच्या निवाराग्रहात तिथं सुद्धा आल्यानंतर मी विचारला अरे काय अडचण आहे? ते म्हणलं काय नाही, आम्हाला चप्पल आणून द्या. म्हणजे जे निवाराग्रहात लोक राहिले ना त्यांनी प्रत्येकाने घरी गेल्यानंतर मला फोन केला. म्हणजे आपण किती काळजी घ्यावं लागेल तुम्हाला सांगतो ते अन्नाही दे आत्ता. म्हणजे आपण एवढी काळजी घेतली तुम्हाला का सांगतो, तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. इतकी प्रॉपर काळजी घ्यावं लागते. आपण ज्यावेळेस ना गाड्या चालू होत्या, गाड्या घेऊन जात नव्हते, लोकांना घेऊन जात नव्हते हे त्या ट्रका टॅम्पो. त्यावेळेस आपलं लेटर पॅड मी चौकात ठेवलं होतं, म्हणजे कुणी आलं की त्याला पत्र तयार करून द्यायचं. पण काही गाड्यांवर आहे ना, गाड्यांमध्ये ना माईला बसून द्यायचं. आपण माईला समज त्यांच्याबरोबर 2 जेंट्स आहे, 2 माईला आहेत, असे लोक ज्यावेळेस बसून द्यायचो ना आपण, त्यावेळेस त्या ड्रायव्हरचा नंबर घ्यायचो. म्हणजे लोक कधी कधी अडचणीच्या काळात सुद्धा म्हणजे गैरकृत्य करायला मागं पुढं पाहत नाही. मग आपण त्यावेळेस त्या ड्रायव्हरचा नंबर घ्यायचो वाघमारे साहेब. आणि ड्रायव्हरचा नंबर समज समीर असायचा त्यावेळेस, तिथं अण्णा असायचे, जे पोर असायचे ना, मग तू 10 गाड्यावाल्यांचे नंबर घ्यायचं, तू 10. मग संध्याकाळी सगळ्यांना फोन करायचो, अरे तुमच्या गाडीत अमुक अमुक माणसं बसून दिले, कुठं गेले तुम्ही, कुठं गेले? म्हणजे त्या लोकांना घरापर्यंत पोहोचूस तर आपण फॉलोअप घेतो. समजा आपण महिला गाडीत बसून दिली, महिला बरोबर ठीक आहे जेंट्स असतो, पण एक जेंट्स काय करू शकतो? आपण त्यांचा घरापर्यंत जाऊच तर फॉलोअप घ्यायचो. एक औरंगाबादची पुढं जळगाव, म्हणजे काहीतरी 150 काही किलोमीटर, म्हणजे एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस आहे ना एक नवरा बायको आणि 2 लहान मुलं ती ज्यावेळेस सुप्याच्या चौकात उभं होतं आणि ते लोक पायी चालले होते. त्यांना आवाज झाला, म्हणलं इकडे आहे, कुठं चालले? त्यांना आम्ही जळगावला चाललो. म्हणलं तुमच्याकडे बॅग नाही काय नाही? ते म्हणले आम्ही कारेगावला कामाला होतो या मायडीशी, पण आम्ही हयास सोडून निघलो आहे. म्हटलं का बरं? ते म्हणलं ते लहान मुलं उचलून घ्यावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही. मग मी त्यांना 2 कॅरी बॅग आपल्या त्या शॅकला 2 7 त्यांना जीव घातला जेव्हा म्हणलं. म्हटलं आता तुम्ही जळगावला चालले, तुमच्याकडे पैसे किती? त्यांनी खिशातून पैसे काढले, त्याचे 350 रुपये गेले. म्हटलं 350 रुपयात कसे जाणार आहे तुम्ही? म्हणलं आता बघू आता एवढेच पैसे. मग त्याला आपण 2 शॅक आणल्या, 2 17 दिले, बिस्किट पुढे दिले. पण मला त्याच्यातून राहावाना ना. मी त्याला म्हणलं थांबा, मी माझ्या खिशातून 2000 रुपये काढले, म्हणलं तुम्हाला गाडीत बसून देतो. आणि एक त्या मल्लारे मलगुंडेचं गाव कोणचं रे? डोक सांगवीचा एक छोटा हत्तीवाला आपल्या यांच्याकडे चालला होता, भास्करगिरी महाराजांच्या देवगडला चालला होता गाडीवर. त्याला मी म्हणलं अरे याला एवढं घेऊन जा, म्हणलं त्यांच्याकडे खर्ची पुरतं पैसे दिले. त्यांनी ती सगळी परिस्थिती बघितली ना, त्यांनी मला नंतर मी संध्याकाळी इकडे खडकवाडीकडे चाललो होतो, संध्याकाळी 6 वाजता फोन केला, तुझ्या बरोबर ते 2 लहान मुलांना नवरा बायको बसून दिलं, त्यांना सोडलं कारण त्या म्हणला तुमची अशी परिस्थिती पाहून म्हणला मी त्यांना आता औरंगाबादला सोडवणार आहे म्हणला. त्यांनी मला सांगितलं बरं सत्य ते मला म्हणला मी घरी आल्यानंतर माझ्या देवाचा फोटो नाही ठेवणार म्हणला, मी तुमचा फोटो लावणार म्हणला.
मग मी त्याला सांगितलं आपण नाही का ऊस गोड लागलं मुळा सहित खातो, त्याला मी आता एक काम करू, माझी विनंती औरंगाबाद पर्यंत जाणार आहे तू सोडवायला, त्यांना तू जरा पुढं 150 किलोमीटर जालन्याला, जालन्याला सोडून आला तर बरं होईल. म्हणजे आपण एवढं झोकून काम केलं कोरोनाच्या काळात, नाही तर बऱ्याच वेळा लॉकडाऊन झाल्यावर म्हणजे प्रत्येक जण कुणी बाहेर नाही आले. म्हणजे तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी असतो, लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. आपण असुरक्षित असलो तरी चालेल, पण ही सगळी माझी जनता सुरक्षित पाहिजे त्याच्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण सुरक्षित राहायचो नाही, माझे सगळे लोक असुरक्षित असते आज आपण कोविड सेंटर नसतं चालू केलं तर म्हणजे 1100-1200 लोक विचार झाले, इथे 250-300 लोक, या लोकांनी कुठं जायचं? अरे ज्यांची परिस्थितीच नाही कुठं जायचं कुठं त्यांचं, जर आपण कोविड सेंटर, त्याच्यामुळं आपण झोकून दिलं पाहिजे. आपण असुरक्षित असलो तरी चालेल. मला बरेच जण म्हणतात अरे कोविड सेंटर आहे तिथं आज तो पेशंटला डायरेक्ट भेटतो. अरे मी भेटल्यानंतर त्याचं 50% दुखणं कमी होणार आहे ना. मी ज्यावेळी त्याच्याशी डायलॉग करतो, संवाद साधतो, त्याच्याबरोबर गप्पा मारतो, 50% न्यूट्रल होतो ना. आता बऱ्याच वेळा कोरोना झाल्यानंतर त्याला इतकं वाईट अटॅक येतात ना, म्हणजे वाईट अटॅक येतात लोकांना असं वाटतं. राजू शेट्टी एक उदाहरण सांगितलं म्हणजे अरे बाप पोरग्या बापाचा विचार आहे, अरे ज्याने जन्म दिला त्याचा विचार करीत नाही. अशा वेळेस आपण आधार देणं गरजेचं आहे ना. म्हणजे आपण राज्यातल्या सगळ्यात पहिली बस आपण पारनेरमधून सुरू, म्हणजे ज्या वेळेस राज्य सरकारचा निर्णय झाला की राज्यातली राज्यात म्हणजे पर जिल्ह्यात जाण्यासाठी गाड्या सोडल्या, 3:30-4 वाजता आपण पहिली बस इथून सोडतो पाठ. आणि ज्यावेळेस राज्यातून बस जिल्ह्यातल्या पर जिल्ह्यात जाण्याच्या बस बंद झाल्या, आता बाहेरच्या स्टेटमध्ये गाड्या सोडल्या, त्यावेळेस आपण बॉर्डरवरच्या गावांच्या काही लोक बसून दिले. म्हणजे एक दिवस तर मला आपल्या गोंदिया गडचिरोली त्या ठिकाणी आपले विधान आपले सभापती नाना पटोले त्यांचा स्वतः फोन आला, त्यावेळेस आपण खाजगी बस करून दिली. आता खाजगी बस काय केल्या, आपण काही संस्थांच्या बस घेतल्या आणि मग काही डोनर तयार करून तू डिझेलचं 4 जणांना म्हणून डिझेलचं करून असे काही लोक आपण म्हणजे सगळ्यात जास्त लोक आपण सोडल्याचे आहेत. तुम्ही पाहिलं असेल तिकडे शिरूर ते आंबेगाव, तिकडे पुण्याच्या बाहेर निघलेले लोक, इकडे जुन्नरकड, तिकडे लोक सांगायचे पायी जाणाऱ्या वाट सरूनला सांगायचे तुम्ही आहे ना तू पारनेरच्या हद्दीत जा, जिजाला आमदार आहे ना, इतका चांगला आहे, तुम्हाला जेऊ खाऊ घालीन, तुमची राहण्याची व्यवस्था करीन आणि तुम्हाला घरी सुद्धा नेऊन सोडीन. म्हणजे इतकं म्हणजे बाहेर सुद्धा एक दिवस तर मी ज्यावेळेस नगर एम आय डी सीतून येत होतो, आजू तुझ्या पंपाच्या पुढं एक 10-12 लोक चालले होते, लहान मुलगा होते आणि ते झाडाखाली बसते होते, त्याला मला ते पाहून माझ्यावर बिडे होते. म्हणजे एवढं वाईट वाटलं, मी पुढं गेलेलं माग आलो आणि माझ्या गाडीतलं मला 2:30-3 वाजले होते, मला एवढी भूक लागली होती, पण माझा डबा काढून दिला. मी नंतर म्हणलं तुमच्या ताटली बिटली असली एक काम करा, ते डबा माझा घ्या. नंतर मी म्हणलं अरे त्यांना डबा जर दिला तर उपयोग येते येईन डबा, मी डब्यासही दिलं. एवढं करून मला राहावलं ना, अरे म्हणलं इतक्या लांब आता बिहार लागलं लोक चालले होते कशी जाणार लहान मुलं घेऊन. म्हणलं एक काम करा तुम्ही आमच्याकडे सुप्याला चला, तुमची निवाराग्रहांत राहायची सोय करतो आणि तुम्हाला गाड्यात सुद्धा बसून देईल. मग त्यांना आपण मागं आणलं, मागं एक टॅम्पोवाल्याला हात केला स्वतः आणि मला पाहिलं म्हणून टॅम्पोवाला थांबला, मी बसून दिले, पुढं फोन केला निवाराग्रहात एवढ्या एवढ्या लोकांची व्यवस्था करा. आणि काही निवाराग्रहात ठेवण्यासारखी परिस्थिती, काही लहान लहान बाळं होते महिलांकडं, त्यांना आपण एवढ्या मोठ्या हॉलमध्ये कसं ठेवणार, त्या बाळांना पा जायचं याचं त्याचं म्हणलं अडचण येतात. आपला बॉडीगार्ड तो अमोल धामण्याचं तिथं शॉप आहे, वर्कशॉप आहे एम आय डी सी, तिथं आपण अशा लोकांची व्यवस्था केली, म्हणजे इतकी प्रॉपर व्यवस्था केली त्या लोकांची. म्हणजे त्या ठिकाणी आले लोक आहेत ना, जाताना आपण ज्यावेळेस लोक गाडीत बसून दिले ना, आपण नाही ते एखादी नवरी वाटायला येतो रडत होते जाताना बरं का, हात करायचे पर काही अंतरापर्यंत जाऊ हात करत होते, रडत होते लोक. म्हणजे त्यांना इतकं आपण सगळे यंत्रणी प्रेम दिलं आणि हे किट जे वाटलं काही लोकांनी फ्लॅश केला, फक्त जाहिरातबाजी केली. अरे 4 लोकांना किराण्याचे किट दिलं, पेपरला छापून आणलं. अरे आपण 95 लाख रुपयाचा किराणा वाटप केला माहिती आहे. ठीक आहे आम्ही कुठल्या संस्थेला हाताच धरून केला, कोण अशी आपल्याकडची नवसंजीवनी एक महिला बचत गट आहे त्यांच्या माध्यमातून इकडेच्या त्याच्या माध्यमातून 95 लाख रुपयाचा किराणा वाटप केला. आपण पुण्याच्या का फाउंडेशनकडे जाऊन आपण विनंती केली, 95 लाख रुपयाचे किराणा किट वाटले. म्हणजे एवढं प्रॉपर आपण सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं त्या काळात सुद्धा. म्हणजे कोरोनाच्या काळात ना, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना
सगळ्यात जास्त काम आपण केलं असेल, सगळ्यात जास्त आपल्या तालुक्यात तुम्ही पहा, आपल्या तालुक्यात लोकांना हल्ला झाला, तर पायी वाट सुरू लोकांचा किती त्रास झाला. एक दिवस याच्यावरून येतो, मुंबईवरून येतो, तर गणपती रांजणगावच्या पुढं चालल्यानंतर म्हणजे दोनशे लोक पायी चालले होते टप्प्याटप्प्या. मी त्यांच्यापाशी थांबला, तुम्ही कुठं चालले काय चाललो, आणि त्या जवळच कारेगावच्या पोलीस स्टेशनची झालं, पोलिसांनी अडवलं त्यांना. मी त्यांना म्हणे काम करा, तुम्ही टॅम्पोत बसा आणि तुम्ही शिरूरची घोड नदी पास करून पुढं या, तिकडं आम्ही सगळी व्यवस्था करू. त्यांना पटलं ते, पण पुढं आल्यानंतर कारेगाव पोलीस स्टेशन त्यांना अडवलं. अडवले मी पोलीस स्टेशनला गेलो, म्हणलं तुम्ही अडवले आणला मग तुम्ही काय करणार, त्यांना आम्ही निवाराघराची व्यवस्था करणार. म्हणलं तुम्ही निवाराघराची व्यवस्था करणार, आणि निवाराघराची व्यवस्था जेवणाची व्यवस्था काय, त्यांना अजून आम्ही तहसीलदार आणि झाले स्थानिक कुणी बसलोच नाही, त्याच्यामुळे नियोजन तर नाही, पण आम्हाला सांगितलं स्ट्रिक्टली ऑर्डर सांगितली का या ठिकाणचे पायी लोक पुढं जाऊन नाही द्यायची. म्हणलं तुम्ही व्यवस्था करीत असले तर राहून द्या यांना, तुम्ही जर व्यवस्था करीत आहे यांची राहण्याची जेवणाची तर काय अडचण नाही. तिकडे आम्ही हातबोल झाले, आम्ही काही करू शकतो. मी म्हणलं बिंदा गाड्यात बसून द्या, तिकडं आम्ही भक्कमी, आम्ही तिकडं काय करायचं ते मागून घेऊ, मागून आणू लोकांकडून धुळी करू आम्ही, पण या लोकांची जेवणाची व्यवस्था करू. मग ते लोक पुढं आणले परत, म्हणजे इथं आपल्या कोविड सेंटरला सुद्धा आपला आचार्य शिवाजी बनकर म्हणून म्हणजे इतकं प्रॉपर काम केलं नाही बिचाऱ्यांनी. ते लोंढे मामा कुठे, म्हणजे रात्री जर 12 वाजता पेशंट ॲडमिट झालं नाही त्या कोविडला, 12 वाजता आपले माणसं तिथं स्वतः जाऊन विचारतात तुम्हाला जेवण आलं का काय, तुम्हाला जेवण आणू काय. त्या शिवाजी शिवा बनकर ही कॅन्टीन चालू होती त्यांना, त्याने कुठला फायदा तोट्याचा विचार नाही केला. बरं आजपर्यंत त्याच्याबरोबर कुठल्या व्यवहाराची सुद्धा डिलिंग नाही झाली का, तू रोज 500 ताटं दे 200 ताटं ताटामध्ये येऊ ते म्हणणार नाही. मला सेवा काम करायला, मला हे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे ते शिवाने सुद्धा इतकं चांगलं काम केलं, तेवढे त्याचे घरचे पॉझिटिव्ह लोक आले, एकटा बिचारा निगेटिव्ह झाला ही इथं राहिल्यामुळे. म्हणजे सगळ्यात अन्नदानाने सुद्धा अन्नदात्याने आता एवढं चालवायचं, म्हणजे रोज 1-2 लाख रुपये खर्च येईल हे सगळं काय अन्नदान. म्हणजे पंक्ती जवळच आपण जसं सप्त करतो ना, सकाळी माझा नाश्ता, दुपारी माझी पंगत झाली पाहिजे ना, हट्ट करतात लोक तसे, हट्ट करून काही नाही, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी परत जेवण, पंक्ती जे असत ना हे लागले नंबर लागले पंक्ती. आणि देणगीदाराने सुद्धा म्हणजे 1 महिन्याच्या पंक्ती बुक झाल्यात आपल्या, पुढल्या 1 महिन्याच्या बुक झाल्या. आणि आपल्या कार्यकर्त्यांना तर एवढे धन्यवाद द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या वाढदिवस असल्यानंतर त्यांनी जेवण घातलं, म्हणजे कुठं गावात डीजे लावला नाही आणि कुठं बिर्याणी नाही केली या ठिकाणी. आता आज आमच्या आजूचा वाढदिवस, म्हणजे एक दिवस अंड्याचा तुटवडा होता, स्वतः आजूला नगरवरून काहीतरी 1000 का 2000 अंडे, 3000 अंडे पाठवून दिले. वाढदिवस कुठं करायचा, कोविड सेंटरला वाढदिवस करायचा, पण तो वाढदिवस कसा करायचा, केक कापायचा की कुठं काय करायचा, असा वाढदिवस नाही करायचा. माझ्या कोविड सेंटरच्या लोकांना चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याचं काम केलं, म्हणजे आपल्या त्या दिवशी अरुण पवारांचा वाढदिवस होता, म्हणजे त्यांनी वाढदिवसा दिवशी ते काला सोना का काय ते गुलाबजाम, म्हणजे इथं ते लोक म्हणतात अरे आम्हाला कधी पाहायला मिळत नाही, रबडी होती त्या राहुलच्या वाढदिवसाला काहीतरी रबडी होती, म्हणजे जेवण बालुशाही हा, म्हणजे रोज जेवणाच्या तर इतक्या कंटिन्यू पंक्ती चालू आहेत ना इथं. आता हे सगळं खरीत असताना सगळ्यात महत्वाचं आपण ना धन्यवाद द्यावा तेवढे कमी येईल, ते दीपक आयरा आणि किरण शेट आयरला, त्यांनी जर ही वास्तू उपलब्ध करून दिली नसती. ज्यावेळेस आपण हे कोविड सेंटर चालू करायचं, आपण काही इमारती पाहिल्या, त्या इमारती पाहिल्यानंतर त्या संस्था चालकांनी सांगितलं काय कशासाठी लागतं, म्हणलं आम्हाला कोविड सेंटर चालू करायचं, मी फाशी घेईन. म्हणजे त्या धोत्र्याच्या तिथं एक कोविड सेंटरसाठी शिंदे म्हणून कोणतरी महाभाग आहे, तसे ते फार्मसी कॉलेज आहे, तिथं गेल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला कोविड सेंटर चालू करायचं, इथे एकदम हवेशीर आहे, गावापासून बाजूला आहे. त्यांनी मला 15-20 मिनिटात फोन केला, म्हणलं तुम्ही जर इथं कोविड सेंटर चालू केलं तर मी 100% फाशी घेईन. त्याच वेळेत त्या तहसीलदार मॅडम आणि राहुल आणि हे 2-4 जण या ठिकाणी आले, म्हणजे दुसऱ्या मिनिटात डॉक्टर किरण शेट आणि किरण शेट आयरन ते
दीपक शेट आयर म्हणले आमच्याकडे कोविड सेंटर ताब्यात दिली म्हणून आपण 1000 बेडचं कोविड सेंटर चालू करू शकू. शिवाय कोविड सेंटर चालू केलंच आता 2-3 दिवसापूर्वी त्यांनी म्हणजे पापलेट माशाचं जेवण दिलं सगळ्यांना मच्छी फ्राय. म्हणजे त्यांनी सुद्धा इतकं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठं योगदान त्यांचं असेल या कोरोनाच्या काळात. म्हणजे हे जर दिलं नसतं आपल्याला त्या दिवशी आपल्या डेरे मामांनी ड्रायफ्रूटचे पाकिट दिले. ड्रायफ्रूटचं पाकिट काय 2 बदाम 2 काजू असं नाही दिलं. एकदम चांगला म्हणजे कमीत कमी 4 दिवस ड्रायफ्रूट जाईल अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे पाकिट दिले. म्हणजे आपले सगळेच लोक आता मी ज्या काही कार्यक्रमात होतो सकाळी दीव भरायला गेलो आपल्या काही सहकाऱ्यांनी एक जणाने 13,15,333 रुपयाचा चेक दिला. दुसऱ्यांनी किती हजारात दिला रे दीपक? 11. दुसरा आपल्या एका सहकाऱ्यांची शिकायला त्याने 11,000 रुपयाचा चेक दिला. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी जातो ना 51,000 आज कुणी तरी 51,000 रुपये 11,000 रुपये अभय नांगरे अभय नांगरेंनी म्हणजे आपले सगळे लोक पुढे आले या गोष्टी नारायण जावळे साहेबांनी असं म्हणजे काल मी एका पतसंस्थेच्या उद्घाटनाला गेलो त्या पतसंस्थेच्या कानिपनाथ मल्टी स्टेटच्या पतसंस्थेने 51,000 रुपयाचा. म्हणजे मी ज्या ज्या गावात कार्यक्रमाला जातो ना तिथं लगेच आपल्याला आता मी काल त्याला विळदला गेलो विळदला ते जगताप म्हणून पेशंट आपल्याकडे ऍडमिट होतो त्यांचा मुलगा सरकारी वकील आहे त्यांचा मुलगा या ठिकाणी ऍडमिट होतो. ही त्यांनी परिस्थिती पाहून आहे ना त्यांनी वडिलांना सांगितलं. मी विळदला कार्यक्रमाला गेलो होतो नांदगाव शिंग्याला मला विळदला बोलून घेतलं आणि कितीचा सुनील चेक दिला त्यांनी 11,000 रुपयाचा चेक दिला. गुप्तदान पण बरं म्हणजे गुप्तदान सुद्धा काही लोकांनी मदत केली फक्त आमचं नाव नका टाकू. म्हणजे हे सगळं नाही तर म्हणजे सगळ्या लोकांचा सहभाग आहे. म्हणजे आपल्या लोकांना इतकं कधी धन्यवाद द्यावा तेवढं थोडे सगळे लोक एवढं उतारले म्हणून करता आलं ना. नाही तर हे जर असं ग्रुपमध्ये नसतं म्हणजे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे ना सगळ्या आपली यंत्रणा एकदम नितीन चार दिवस नव्हता का डिस्चार्ज झाला. आता काही जण तर आहे ना आपल्यातले पॉझिटिव्ह पेशंट म्हणजे आपल्यातला आपल्या सहकार्यातल्या आपल्या टीम मधला एखादा पॉझिटिव्ह असला ना त्याचा कालावधी संपला ना समज आता आपला नितीन भांबळ होता तो ज्या काळात त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होता त्याचं 7-8 दिवस झाल्यानंतर मी त्याला 4-5 दिवस वाढून ठेवलं. का ठेवलं? त्यावेळेस काही लहान लहान मुलं अशी होती की त्यांचे आई वडील निगेटिव्ह होते आणि पोरं पॉझिटिव्ह होते. त्या मुलांचा सांभाळ करायसाठी आपले काही सहकार्य ठेवले. मी आता त्या ठिकाणाहून जाऊन आलो ना तिथं सुद्धा अशी परिस्थिती काहींना सांगितलं तुझा कालावधी संपलाय ना तू आता थांबलं पाहिजे अजून 4-5 दिवस बाकीचे जीवास्था केली पाहिजे. म्हणजे इतकं चांगलं आता त्या आपले काकडे गुरुजी होते त्यांचा एक दिवस व्हिडिओ पाहिला मी स्वतः झाडून घेतो फक्त झाडून घेतो. आपण ज्यावेळेस कोविड सेंटर चालू केलं कोविड सेंटर चालू केल्यानंतर हाऊसकीपिंगचा प्रॉब्लेम आला आपल्याकडे. स्वतः खिलारी मास्तर तुम्हाला कोण जोडीदार होतं काकडे सर बरेच होते तुम्ही स्वतः जे मटेरियल साफ केला करून तिथे आपले गावातलेच होते शेटर संभा होता संभा आपला संभा यांनी 4-5 जणांनी स्वतः रूम साफ केली स्वतः ते बाथरूम साफ केले. म्हणजे एवढं प्रॉपर आता हे आपली टीम आहे ना 5-35 जणांची आपण नियोजन कसं केलेलं आहे एक 4 जणांनी ना फक्त किचनचं पाहायचं म्हणजे कुठलं मटेरियल कमी 4 जणांनी समज पीपी किट आहे का ग्लोव्ज आहे का सॅनिटायझर आहे का मेडिकलचं बी आहे का हे डॉक्टरांनी पाहिजे. बाकीच्या 4 जणांनी आग उद्या ड्युटी कोणाची मग त्याने सकाळी 5 त्यांना फोन करायला सुरुवात केली तुम्ही किती वाजता येणार. म्हणजे हे सगळं असं 4-4, 5-5 जणांचं नियोजन दिलं म्हणून ते सगळे यंत्रणा चालते. आणि याच्यावर मग आम्ही मला तर डायरेक्ट पर्सनली पेशंटचा सुद्धा फोन असतो. एक दिवस जरा काय दाळ पातळ झाली तर मला एखादा फोन आला दाळ पातळ झाली. गेलताना पाणी काही नाही मिळालं रवनी पाण्याची जरा आबळी होती मी विचारलं ना बऱ्याच जणांना मी म्हणलं मी विचारतो म्हणून नाही खरं सांग अडचण कसं असतं अडचण सांगितलं आपण विचारले तर अडचण करणार आहे ना. पत्रकार पत्रकार कसं असतं पत्रकार असले पण पत्रकाराच्या आधी हे आपल्या घरातले माणसं आहेत ना सगळे
आहे तर काय जर लागली होती चौकशी करायला बेड मोजले का बेड मोजा म्हणले कुणीतरी जाऊन दिलं आता काय म्हणत आता बेड अरे तू या काळाला तरी हा कोरोनाच्या काळात मदत केली का बरोबर आहे का नाही तुम्हाला एवढी प्रॉपरली आपण मदत केली तर काही नाही आले बाहेर चार लोकांना किट वाटले पेपरला ना आम्ही मग अरे काय ही काय मदत आपण नुसता पारनेर तालुक्यात काम नाही केलं मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी काम केलं आळंदीच्या महाराज लोकांचा फोन आला मला एक दिवस त्या ज्यावेळेस लॉकडाऊनच्या काळात किराणा मिळाला महाराजांचा फोन आला आमच्या अमुक अमुक मठात आमचा किराणा संपला किराण्याची व्यवस्था करा मी आळंदीला एका केला असा असा नंबर आहे त्या नंबरवर त्या ठिकाणी किराणा पोच करायचं काम करतो पुण्यातून फोन आले आम्हाला पुण्यातून काही ते आपले एक आरुण कवराचं पाहुणा बिलेकर कॉन्ट्रॅक्टर बडेकर त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं असे असे नंबर आहे त्या ठिकाणी किराणा पोच कर नेवाशाला त्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्या भाऊसाहेब मगर रावसाहेब मगर नेवाशातून मला फोन आला का आमचा किराणा संपलाय तुम्ही 2 महिन्याची किराणा फोन आला म्हणजे मला SMS टाकला का आम्हाला 2 महिन्याची किराण्याची व्यवस्था करा आमचा किराणा संपलाय रोडलाच आपण त्या ठिकाणी दादाने स्वतः जाऊन किराणा देऊन आले त्याला दोन महिने लिहून दिलं तांदूळ एक गुणी साखर एक गुणी असं लिहून दिलं म्हटलं आपण ते नेवाशाला जाऊन पोच केलं विळद घाटाच्या शाळेच्या कॉलेज हॉस्पिटलच्या बाजूला सुद्धा मला काही महिलांचे फोन आले आमचे किराणा संपला तिथं किराणा पोच केला मुंबईला सुद्धा आपले काही लोक अडकले होते ना आम्हाला किराणा नाही आम्हाला ही अडचण आहे आपण त्या ठिकाणी पोचतो या आपण त्या लॉकडाऊनच्या काळात 3 दिवसात कमीत कमी 30 ते 35 हजार लोक आपल्या तालुक्यात आणले म्हणजे संधी म्हणजे मला लोकांचे फोन यायचे का आम्हाला गावाकडे यायचे आणि तुमचं लेटर लागतंय आणि तुमच्या लेटरसाठी मी माणूस उद्या पाठवतो तुमच्याकडे मी सांगायचो काय पाठवू नका तुमचे नावं पाठवा तुम्हाला लगेच आम्ही लेटर पॅड लेटर टाईप करायचो आणि त्याला PDF करायचो संदीप रात्री 4-5 वाजेपर्यंत बसला होतो ऑफिसला म्हणजे आपले मुंबईला अडकलेल्या लोकांना आपण 3 दिवसात 30 ते 35 हजार लोक या ठिकाणी आले काही लोकांना नंतर पत्र दिली आहे आम्ही कंटिन्यू कुठं पोलिसांनी अडवलं लोकांना लय सोडा म्हणजे बाकीच्या लोकांनी कुणी एवढं नसेल केलं एवढं केलं नंतर ते एका चॅनलवाल्याने लावलं होतं काहीतरी कुठल्या तरी आमदारांवर आमदारांचे लेटर पॅड दिले होतं आमदारांना कोणा दाखल करू चालतं ना आमदारांनी जर हे लोकांना सोडवण्यासाठी जर पत्र दिलं मी म्हणलं दाखल होऊन होऊन काय माझ्या आमदार किती नाही जाणार करून द्या ना कोणा दाखल याच्याशिवाय आपल्याला जमत नाही ना आम्ही पत्र नाही थांबवलं एक दिवस सुद्धा म्हणलं बिंदास पत्र देऊन टाकायचं काय होईल ते होईल म्हणजे पार आपण एवढे पार UP बिहार महाराष्ट्रात सुद्धा गडचिरोली हिंगोली बिंगोली जळगाव बिळगाव सगळ्या भागात लोकल बुलढाणा म्हणजे इतक्या एका दिवशी एस ड्रायव्हर म्हणजे मी तर दुसऱ्या दिवशी डेपोत जाऊन एवढी बडबड केली आपल्याकडे गोंदियाला गाडी नाही गोंदियाला नाही गडचिरोली गडचिरोलीला गाडीचा गडचिरोली गाडी सोडली आपण त्या बॉर्डर आणि त्या भागातल्या MIDC त्या काय तर 2-3 मुली 5 मुली तिकडे चालल्या होत्या आणि आपल्या ज्यावेळेस ह्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गाड्या सोडण्याचं बंद झालं मग बाहेरच्या राज्यात गाड्या सोडायच्या आल्या मग त्या आपण त्या मुलींना गाडीत बसून दिलं आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं की अलीकडे 100 किलोमीटर त्यांचं गाव आहे त्यांना सोडा मला रात्री 1:30-2 वाजता त्या मुलींचा फोन आला का गाडी ड्रायव्हर काही सोडित नाही सापुत्र्याला घेऊन गेला काहीतरी ड्रायव्हर म्हणला सोडतो आणि ते स्पीकर ऑन होतो त्या मुली आरडत होत्या तर ड्रायव्हरनी काही सोडलं नाही मी दुसऱ्या दिवशी डेपोत गेलो त्यांच्या घरच्यांना 150 किलोमीटर जावं लागलं त्या ST डेपोच्या मॅनेजरला तर एवढा हे केला पण तो ड्रायव्हर आजपर्यंत ST डेपोत आलेला नाही मी त्याला सांगितलेलं आहे तो मला ज्या दिवशी दिसल ना नाही याने काय फरक पडत आपला म्हणजे सर म्हणजे किती म्हणजे प्रॉपर आपण रात्री 2:30-3 फोन घेतलेत आम्ही लोकांची सोय करायला कुणी अडवलं कुठं पोलिसांनी अडवलं तर त्या ठिकाणी लगेच बोलायचं आम्ही यार ते सोडून द्या म्हणजे सगळ्यात ह्या नुसतं काहीतरी असतात ना काही संस्था पुढे येतात कोरोना युद्ध याला दिला पुरस्कार त्याला आम्ही अरे चला काय युद्ध केलं तो
बरोबर आहे. अरे चार कुत्र्याला भाकरीचा. अरे सनी निलेश लंकेने घरा घरात जाऊन काम केलं, प्रत्येकाच्या आश्रम पुसण्याचं काम केलं. एवढी जाणीव कोणाला नाही. त्याच्यात जलांतानी त्याच्या तोंडात सोन्याचे चमचे, त्याला काय लोकांचे दुःख माहिती. अरे निलेश लंके चार चार दिवस उपाशी झोपला म्हणून लोकांचे दुःख माहिती. त्याला काय दुःख माहिती. हे दुःख मला माहिती म्हणून एवढं प्रॉपर काम करतो आम्ही. चप्पल त्या पोराच्या पायात चप्पल नव्हती, मला दुःख माहिती होतं ना. चप्पल नसल्यावर काय होतं. उखाडी झोपल्यानंतर झोप येत नाही, हे दुःख मला माहीत होते. म्हणून आपण ब्लँकेट वाटल्या, म्हणून आपण सतरंजी वाटल्या ना. यांना काय माहिती. आणि कोणी टीका करतात का कोविड सेंटर. अरे काय आमच्या मनाला, आम्हाला काय आम प्रसिद्धीसाठी नाही करायचंय. आम्हाला लोकांच्या दुःखात दुःखात सहभागी व्हायचे, त्यांच्या जीवासाठी काम करायचे. आम्हाला काय, आम्ही राज्यात काम केलं, राज्यातल्या लोकांना मदत केली, बाहेर राज्यातल्या गेलं, बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना. आम्हाला काय यवतमाळला का जायचं, काय मत मागायला, गोंदियाला मत मागायचं. निवडणुकीच्या टायमाला आम्ही पाहू ना समर्थ आहे आम्ही. त्यावेळेस सुद्धा आम्ही तो 61,000 पुढल्या वेळेस तर 1,50,000 क्रॉस करून येतोय. तसं निकालच घेत नसतो. म्हणजे अरे टीका काही टीका कर ना. काम महत्वाचं आहे ना, काम करायचं. आम्ही सगळं जाहिरातीसाठी डेली तालुक्यात असल्यानंतर कोविड सेंटरला येतो. काय येतो, रात्री 11-12 वाजता, 21-12 वाजता येऊन गेलो. काय दीड वाजता कोविड सेंटरला येऊन गेलो. काय येऊन गेलो. अरे या लोकांना काय अडचण आहे. आपण आल्यानंतर बाकीला स्फूर्ती मिळत आहे ना. मी ना आता पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं. मास्तर काय करतो, बरे डॉक्टर काय करतात, तिकडे आमचे पायमुळे काय करतात, काय घेणं नाही देणं नाही. त्यांना वाटतं हे तिकडे आपण आनंद. ज्यावेळी माझ्यासारखा माणूस रात्री 1.5-2 येऊन गेल्यानंतर ही यंत्रणा एकदम टाईट होती ना. आणि हे कोविड सेंटर काय, शेवटचा एक पेशंट जर राहिला तरी आपण काम करणार. हीच यंत्रणा राहणार. तुम्ही म्हणणार नाही का डॉक्टर साहेब आली. एक पेशंट जरी शेवटचा राहिला ना आपला, या कोविड सेंटरला काम करणार आपल्याला. एक पेशंटला सुद्धा कोणाकडे जाता नाही आलं पाहिजे. आपण ह्या बेड सुद्धा म्हणजे इतके पुण्यासारख्या ठिकाणी नगरला मुंबईला बेड सुद्धा उपलब्ध करून रात्री 3-3, 3:30 वाजता बेड उपलब्ध करून दिली. आता जरी प्रमाण कमी झाले, मधल्या काळात फक्त एकच मला जर सरासरी 100 फोन आले ना, 90 फोन यासाठी असायचे. फक्त बेड उपलब्ध करून द्या. ऑक्सिजनची लेवल कमी झाली, उटूची आवश्यकता आहे. उटूची आवश्यकता नाही, आता आम्हाला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी फोन करायचे, एक दिवस रात्री एका पेशंटला 3:30 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला. म्हणजे इतकं म्हणजे इतकी महामारी झाली ना याच्यात, कित्येक लोक उपचाराअभावी बळी पडलेली ना. उपचाराअभावी आपल्या ज्यावेळेस आपल्या एखाद्या नात्यातली गोष्ट कळती, त्यावेळेस आपल्याला माहीत होतं अरे अशी परिस्थिती का. आम्ही ज्यावेळेस जवळून पाहिलं ना, कित्येक पेशंटला उपचार न मिळाल्यामुळं पेशंट बळी पडलेले. चांगले चांगले तरुण पोरं सुद्धा बघा तुम्ही, ऑक्सिजन लेवल कमी झाली, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. हां, सिव्हिल हॉस्पिटलला त्या गाडी डॉक्टरांनी एवढं चांगलं काम केलं बिचाऱ्यांनी. 2-2 अडीच अडीच वाजता आपल्याला व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या. रुबी हॉस्पिटलला सुद्धा म्हणजे ठिकठिकाणी आपल्या त्या शिरूरला आपल्या डॉक्टर मंडळीने ते एवढं चांगलं काम केलं. या सगळ्यांना तुम्ही कोविड सेंटर चालू करा. आपल्या तालुक्यात आता सगळे डॉक्टर खाजगी डॉक्टरांना सुद्धा आहे ना, म्हणजे खरंच आपल्या तालुक्यातल्या लोक डॉक्टरांना धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि सगळ्या ठिकाणी कोविड सेंटर चालू केले. गरजेचं ना, व्हेंटिलेटर नाही. व्हेंटिलेटर इथे तुम्हाला फोन आला असेल, व्हेंटिलेटर उपलब्ध करू. दुसरं कशाचे फोन नाही असायचे, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. म्हणजे इतकं सगळ्यात वाईट परिस्थिती. म्हणजे एवढं दुःख मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही. हे संकट लवकरात लवकर बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे जागा त्या तातानी तर सांगितलं की हे वर्ष फक्त जगायचे. खरंच हे वर्ष ते जगन ना, पुढलं वर्ष बघन भाऊ. आता मी बऱ्याच गावाने येतो, मला सांगायच्यात का आमच्या गावाचा रस्ता करून दे, बंधारं करून दे. मी म्हणतो सगळं करून देतो. पण माझी एक तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. मी रस्ता करणार आहे, सगळं करणार आहे, पण त्या रस्त्याच्या उद्घाटनाला त्याचा उपभोग घ्यायला तुम्ही मला पाहिजे पुढल्या वर्षी. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाची.
आपण विकासाच्या बाबतीत सुद्धा कधी कधी आपल्या चर्चा होती काय, आता सध्या आपण ह्या गोष्टी फोकस केलेल्या आहे. आपण सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात सुद्धा 25-15 पैसे आणले, एक 8-9 कोटी रुपये 25-15 आले, 54 सुद्धा पैसे आणले. आपण बंधाऱ्यांना सुद्धा 2.5-3 कोटी रुपये आणलेले, म्हणजे आता ते कामंसुद्धा चालू करणार आहे. आपण प्रत्येक गावाला आपण 150 गावांनी निधी टाकलाय, 10-10 कमीत कमी 10-10 लाख रुपये तरी सभामंडप पुढं रस्ता 10-20 लाख रुपये अशी रेंजनी, म्हणजे 150 गावांनी आपण या कोरोनाच्या काळात सुद्धा बायपास करून पैसे आणले. आपण दिसते आता मध्ये काहीतरी 80-85 गावांना हायमॅक सुद्धा आणली, म्हणजे निधीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ठीक आहे. आपल्याला ज्या जोरात पुढं जायला पाहिजे होतं ना, तर माझं टार्गेट होतं 100 दिवसात 100 कोटी रुपयाची आपण ॲडजस्टमेंट केलेली होती. म्हणजे आपला वाढदिवस झाला 10 मार्चला, त्यावेळेस मी जाहीर केलं नाही, मी फक्त सांगितलं की आपण 80-85 कोटी रुपयाच्या कामांची तरतूद केली. आपण बजेटला 50 कोटी रुपये आणले, आपल्याला अजून काय 10-20-5-25 कोटी रुपये वाढवायचे होते, कारण टार्गेट होता. आपल्या तालुक्यातले वेगवेगळे मोठाले प्रश्न आहेत अजून आपल्याला सोडवायचे. ठीक आहे, आता निसर्गाने आपल्याला मागच्या वर्षीपासून साथ दिली म्हणून पाणी पाऊस चांगला झाला, म्हणजे त्याला पण पाय गुण लागतो ना. तुम्ही पहा, 21 तारखेला आपले मतदान होतं, 4:30 ते 5-6 दरम्यान इतका पाऊस झाला, झाला बऱ्याच गावांनी पाऊस झाला, म्हणजे जनरली 90% मतदारसंघात पाऊस झाला. तिथे 21 तारखेला 24 तारखेला 12 वाजताच आपल्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं धरण मांडवळचं, मांडवळच्या धरणातून दुपारी 12 वाजता सांडीतून पाणी पडलं, बरोबर आहे ना. माझं त्यावेळेस लीड होतं 50,000 मताच, पायगुण आहे का नाही. यंदा सुद्धा आता हे जगाव संकट आलं ना, यंदा सगळे आपले धरणं सगळे पानधारी किटी बिटी सगळे भरले. म्हणजे मी तर जाहीर सभेने सांगितलं होतं या मतदारसंघातलं इंच नाही इंच क्षेत्र वलिता खाली आलं, निसर्गाने आणलं ना एवढं वलिता खाली माहित. आज आपल्याला 2 वर्षे आपल्याला टँकर लागणार नाही, आज तरी 2 वर्षे आपल्याला पाऊस नाही झाला, 2 वर्षे टँकर नाही लागणार. मागच्या वर्षी आपण 17-18 टँकर चालू केले, 4 दिवसात लगेच पाऊस झाला, म्हणजे आपण टँकर मंजूर केले. ठीक आहे, अडचण नव्हती एवढी तीव्रता, पण तरी आपण टँकर मंजूर केले, 4 दिवसात लगेच पाऊस झाला, म्हणजे निसर्गाने 100% साथ दिली आपल्याला. पण आता या संकटातून आपण बाहेर पडल्यानंतर विकासासुद्धा बॅकलॉग आहे ना, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे आपल्या तालुक्यात, वेगवेगळे मोठाले प्रोजेक्ट आहे. तुम्ही KKRN सारखा प्रश्न एक इंच पण तुम्ही जाऊ तयार नाही केली, संरक्षण मंत्र्यांकडे गेले होते थोडा नाही. KKRN चा मी ज्यावेळेस ना प्रतिष्ठानच्या शाखा 2018 दरम्यान आपण प्रतिष्ठानच्या शाखा त्या विळद देर त्या भागात काढल्या, त्या ठिकाणी मी जाहीर सभेत सांगितलं, मी एवढं काय खोलात गेलो नव्हतो, मी जाहीर सभेत सांगितलं की या मतदारसंघातला या भागातला KKRN चा प्रश्न मी मार्गी लावेन आणि 1 इंच क्षेत्र जाऊन देणार नाही. नंतर आपण निवडून आल्यानंतर मार्गी लावा लागलो विषय, म्हणजे कसं असतं प्रॉपर कुठल्या गोष्टीला हात घालावा लागतो. मधल्या काळात काही लोकांनी चर्चा केली की नाही, आता हे संरक्षण खात्याने हे क्षेत्र अधिग्रहण केलेलं आहे, संरक्षण खात्याने ताब्यात घेतलेलं आहे, याच्यातून तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे. आणि संरक्षण खात्याने ज्यावेळेस जमीन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात काहीच करता येत नाही, असं काही पुढाऱ्यांनी पण गावागावात जाऊन सांगितलं ना, त्यांनी सांगितलं आता आपण एक शिष्टमंडळ तयार करू आणि ते शिष्टमंडळ सुप्रीम कोर्टात जाऊन आणि जे वाढीव पैसे घेऊ आपण काय वाढीव पैसे, हे क्षेत्र तर जाणारच आहे, या जमिनीला तुम्ही रोखू शकत नाही, आपल्याला हे क्षेत्र जाणार आहे, पण आपल्याला आता 2 रुपये वाढवून कसे मिळतं यासाठी आपण प्रयत्न करू. माझं टार्गेट काय होतं काय, या मतदारसंघाचं क्षेत्र जाऊन द्यायचं. सगळे लोक माझ्याकडे आले, मला म्हणले काय करायचं, हे क्षेत्र तर जाणार आहे पण आता आपल्याला वाढीव पैसे घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मी म्हणलं हे क्षेत्र जाऊन द्यायचं नाही म्हणजे नाही जाऊन द्यायचं नाही, कसं काय मला काही तत्वज्ञान लोकांनी सांगितलं, अरे संरक्षण खात्याने जमीन घेतली म्हणलं काय करणार आहे आपण, म्हणलं संरक्षण खातं म्हणजे तिथं माणसंच आहेत ना, त्यांना पण ते कायदा आहे. मी म्हणलं कायदा काय पाकिस्तानच्या लोकांनी बनवला का, हे आपल्याच लोकांनी कायदा बनवला ना. म्हणलं मी ह्या मुद्दे मला आपल्याला काही मुद्दे ठेवा लागतात, ए मुद्दा बी मुद्दा सी मुद्दा, ए नाही जमलं तर मग बी वर आपलं स्टिकअप राहावं लागेल, बी नाही जमलं तर सी वर. मला काही कळत नाही, मला एकच कळायचं का हे आपल्या भागातलं 1 इंच क्षेत्र जाऊन नाही देत. मला एक खात्री होती का या महाराष्ट्रातला एकच माणूस असा आहे तो 100% दिल्लीला घाम फोडू शकतो, ते म्हणजे पवार साहेब.
मी साहेब म्हणलं चार वेळा सांगितलं साहेब माझ्या अस्तित्वाची लढाई मला माझ्या मतदारसंघातले म्हणजे टोटल जिल्ह्यातले 23 गावं जाणार आहे त्याच्यातले 11 ते 12 गावं माझ्या मतदारसंघाचे नगर असू पारनेर असू मला ते क्षेत्र तुम्हाला जमीन वाचून द्यावं लागेल एवढं साहेबांनी संरक्षण मंत्र्यांची वेळ घेतली स्वतः मला संरक्षण मंत्र्यांकडे घेऊन गेले त्यावेळेस तिन्ही दलाचं प्रमुख ते आपल्याला नरवणे आणि राऊत बिपिन राऊत ते तिथं होते संरक्षण मंत्री त्यावेळेस आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन बसलो ना तिथं लाईव्ह स्क्रीनवर त्यांनी सगळं दाखवलं खाडेकर किती भाग होतो आणि त्यावेळेस आम्ही त्यांना प्रॉपर सांगितलं की या ठिकाणी 60% लोक आदिवासी आणि या भागाचं 3 टप्प्यात विस्तारीकरण झालेलं आहे एक तर मोळा डॅमला झालेलं आहे एकदा के रेंजला झालेलं आहे आणि तिसरं विद्यापीठाला झालेलं आहे मग आता हे चौथं विस्थापन आहे आणि या ठिकाणी त्यांचं म्हणणं ते म्हणजे तुमचे तुम्हाला काय अपेक्षित म्हणलं आम्हाला हे क्षेत्र जाऊन द्यायचं आहे आम्ही या मुद्द्यावर टिकत त्यावेळेस ते सगळं नकाशावर दाखवित असताना त्यावेळेस लाईव्ह दाखवलं ना त्यावेळेस साहेबांनी इतकी चतुराई केली साहेबांनी कानूर त्यावेळेस नकाशात जवळ यायचं ना कार्यकर्तूने ढवळपूरच्या जवळ कानूर टाकळी साहेबांनी सांगितलं हे टाकळी कानूर भागात इथं टाटा सारखी कंपनी व्हर्लपूल सारखी कंपनी महिंद्रासारखी अशा कंपन्या म्हणजे उद्या या ठिकाणी केकेरेन झालं तर या कंपन्यांचं काय कारण आम्ही त्यांना सांगितलं की हे उद्या मोळा डॅमला जर धोका बसला धोका पोचला मोळा डॅम हे नगर जिल्ह्याला वरदान आहे त्या मोळा डॅमवर आमची सुपाया मायदेशी या सगळ्या यामाडीशी नगर शहर आहे कारण मोळा डॅमचं जवळ एकदम केकेरेनचा भाग जात होता ना साहेबांनी इतकं प्रॉपरली राजनाथ सिंहला गाईडलाईन केली ना त्यांनी त्याच वेळेस शब्द दिला का तुमचं क्षेत्र जाऊन नाही जाणार मग आता आपला जो केकेरेनचा जे पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे आणि तिसरा फेज आहे ज्यावेळेस ज्यावेळेस केकेरेनचा फर्स्ट फेजला ज्यावेळेस अधिग्रहण केलं म्हणजे काही वर्षापूर्वी बरोबर आहे ना त्यावेळेस ज्यावेळेस त्या फायर व्हायच्या समज गंच्या सुरणगाड्याची त्याची 70 मीटर त्याची कॅपॅसिटी असायची आता आधुनिक टेक्नॉलॉजी गन आल्यात आधुनिक टेक्नॉलॉजीची त्यांची रणगाडी आली त्याची 120 ते 122 मीटरची मग आता त्यांचं म्हणणं आलं ते सुद्धा म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून एखाद्या वेळेस सराव अजूनपर्यंत काही झालं म्हणजे सराव झालाच नाही मग आपल्याला त्यांचं म्हणणं आलं फक्त सरावाच्या दिवशी त्या रेंजमध्ये जे काही परिसर तेवढा फक्त मोकळा करून द्यायचा मोकळा म्हणजे ती तुमचीच सगळं ते फक्त तुम्हाला धोका नाही पोचला पाहिजे म्हणजे आपण ही दुंदगड मारला तर दुसऱ्याच्या वावरात धोका नको पोचायला म्हणून काहीतरी हे करायचं म्हणजे त्यांनी लगेच आपल्याला लगेच ते तयार झाले म्हणजे ते केकेरेंचा सुद्धा आपला प्रश्न 100% मार्ग आता राहिला दुसरा टप्पा आपण मग ज्यावेळेस आपल्याला ह्या मुद्द्यावर ऍग्री झाले ना संरक्षण मंत्री आणि ते सगळे संरक्षण खात्याचे लोक त्यांना सांगितलं की या क्षेत्रावर संरक्षण खातं म्हणून कूळ लागलं रेड झोन आहे त्यामुळं आम्हाला बँकेचं लोन मिळत नाही आमच्या लोकांना सोसायटीचं लोन त्यांनी विचारलं आम्हाला सोसायटी म्हणजे काय त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं प्रत्येक गावात एक सहकारी संस्था असतील त्याच्यातून कर्ज वाटप होतं शेतकऱ्यांना सोसायट्यांचं कर्ज मिळत नाही बँकांचं कर्ज मिळत नाही त्यावेळेस संरक्षण मंत्र्यांनी पवार साहेबांना सांगितलं की आपण वित्त विभागाची मीटिंग घेऊन ते प्रश्न तुमचा सोडू म्हणजे याचा अर्थ बँकेचा प्रश्न सोडला याचा अर्थ रेड झोन आपोआप जातो ना नाही तर काही जण घरात बसून आता व्हॉट्सअपला टाकी दा आता रेड झोनचं काय अरे तू काय मेला होता काही हा केकेरेनचं तुला काय कळालं नाही केकेरेनचा प्रश्न जमीन वाचवली हे तर सोडलं आता रेड झोनचं काय म्हणजे रेड झोनचं सुद्धा आपल्याला तसा प्रश्न सोडणार आहे म्हणजे या जगात मी तर सांगतो कुठलीच गोष्ट अशक्य नाही आपण के याचा साकळायचा प्रश्न सोडवला तुम्ही पाहिलं असेल पेपरला आला तर साकळायचा साकळायचा सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाळकीत सांगितलं होतं की मी साकळायचा प्रश्न मार्गी लावतो साकळायला पाणी आणू त्यावेळेस निवडणुकीत मतं घेतली त्यावेळेस राहुल जगताप आमदार होते त्यांनी दादांच्या माध्यमातून प्रश्न उपला साकळायचं काय त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं धरणातच पाणी नाही तुम्हाला पाणी कुठं द्यायचं उत्तर दिलं त्यांनी प्रॉपरली कागदा उत्तर दिलं ते त्या ठिकाणी आपण साकळायचा प्रश्न सोडवला आपण प्रॉपर गेलो खालून कुठल्या डिंब्याला किती पाणी येत येडगावला किती पाणी येत मग ते पाणी कसं आणू शकतो आपण
त्यावेळेस अधिकाऱ्यांना प्रूव्ह करून दिलं, मंत्री महोदयांना सांगितलं का अशा पद्धतीने आमचं साकळ्याचा प्रश्न सुटल. राळेगणशिदी 14 गावांचा प्रश्न सुद्धा त्यावेळेस गिरीश महाजनांनी राळेगणला शीत दिलं, येऊन अण्णांना सुद्धा सांगितलं मी देतो, आणि त्यांनी सांगितलं का आपल्याला याचं पाणी आणता येत नाही, आपलं पिंपळगाव जोगाचं पाणी येत नाही, ती साईट फ्लेक्झिबल होत नाही, आपण चिलेवाडीचं पाणी कसं आणू शकतो 14 गावांना, आणि चिलेवाडीचं पाणी आपण पाईपलाईन आणू शकतो. हे ज्यावेळेस त्यांना सांगितलं ती सुद्धा आपली योजना मार्गी लागणार राळेगणची सुद्धा. म्हणजे एक के के रेंज असू नाही तर आमच्याकडे लोक म्हणायचे आता निलेश लंकी आमदार झाला काय करी, आता लोकांना अंदाज आला साकळायचं. आपण राळेगणची ती 14 गावांचा के के रेंजचा असे बरेच प्रश्न, म्हणजे तुमच्या दृष्टीत नाही असा तालुका आपण बनवणार आहे आपल्याला, म्हणजे सगळं आता सांगितल्यानंतर लगेच लोक आडवे बोट घालायला सुरुवात होते. पारनेरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवणार आहे 100%. पारनेर नगरपंचायतच्या तुमच्या म्हणजे त्या ठिकाणची जी बॉडी सध्याची अध्यक्ष नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या अडचणी, मी ज्यावेळेस आमदार झालो माझा पारनेरमध्ये सत्कार झाला त्यावेळेस मी काय सांगितलं पारनेरचा प्रश्न मी सोडवी, पण मला पारनेरचा प्रश्न सोडवण्यासाठी जे खालून जे कागदोपत्री डॉक्युमेंटली लागली ती तुम्ही मदत करा. माझ्याकडे दुसऱ्या दिवशी काही लोकांनी सुपेच्या गेस्ट हाऊसला येऊन मीटिंग घेतली, मी ते पाणी पुरवठ्याचे अधिकारी बोलून घेतले, मंत्री महोदयांशी बोलते, मला म्हणले काय नाही ते सर्वे करा तुमचे लोक परत आलेच नाही ना, तरी पण ठीक आहे आता आले जरी नसले तर आता तुमच्या माध्यमातून आपण तो पाण्याचा प्रश्न नगरसेवकांना ती बॉडी जरी माझी नसती काही नगरसेवक माझे आहेत ना जनता माझी आहे ना त्या जनतेला पाणी पाजण्याचं काम तर मला करावं लागणार आहे ना. ठीक आहे येणाऱ्या काळात नगरपंचायत ही वन हँड निलेश लंकेच्या ताब्यात असणार झिरो आणणार आहे त्याला काय भविष्य मला कळत ना. त्यावेळेस तर पारण्याचा चेहरा कसा बदलायचा नसतं, मी माझा मतदारसंघ कुठल्या तरी वेगळ्या उंची घेऊन असं भाषण नाही करणार करून दाखवणार. सोळा गावच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळा बसतो, या ज्या गावांनी आता ती योजना आपल्याला चालू करायचं म्हणलं कमीत कमी 15 ते 16 लाख रुपये खर्च आता त्या, पण मग हे खर्च कोणी करायचा अशी अडचण आहे. आता माझ्या डोक्यात काय होतं ही योजना चालू करायची आणि माझ्या निधीतून सोलर टाकून द्यायचा, पण तुमच्या 16 गावची सुद्धा योजना आपण मार्गी लावणार आहे सनी. ठीक आहे माझ्या बरोबर कानूर मधला कुठला पुढारी जरी नसला तो जनता माझ्या बरोबर कोणाला वाटत असेल हे पतसंस्था बँका ताब्यात असल्यावर राजकारण होतं, हे निलेश लंके सारखा फकीर माणूस सुद्धा निवडून आला. तुम्ही बँका काढल्या आमचे गोरगरिबांचे पैसे आहेत आणि आमच्या पैसे तुम्ही तिकडे व्याजाने दिलेत पुढं आणि त्याच्यातून 2 रुपये घालून तुम्ही प्रॉपर्टी घेतली वेगळं काय. त्यामुळे कानूरचा आणि ते पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल काय काळजी करू नको तू, आमच्या बद्दल जरा व्यवस्थित लिहित बोर्ड घालायला जागा नाही ना, बदल नाही करी मग काय करी वाईट काय लिही प्रॉपर माईक तुमच्यावर पोचत नाही जरा असं मला वाईट काय लिही म्हणजे कसं असत या सगळ्या गोष्टी अभ्यास ठेवा लागतो ना. या ठिकाणी आपण आता साधारण एप्रिल पासून मार्चच्या 18-19 तारखेला लॉकडाऊन सुरू झालं, साधारण एप्रिल पासून नेत्यांनी केलेलं काम लोक नंतर निलेशलंकी प्रतिष्ठाननी केलेलं काम इथं प्रत्यक्ष आपण पाहिलंय आणि बरेचसे जण या ठिकाणी उपस्थित असलेले त्या प्रत्यक्ष कामात सहभागी आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस माझा डॉक्टर गिरीश कुलकर्णींशी कामानिमित्त फोन झाला न्यायालय ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी ते मला आमच्या कामाची चर्चा होण्यापूर्वीच म्हणले तुम्हाला आमदार एक देव माणूस भेटला आहे. गिरीश कुलकर्णींना
जे जेवढं होतं त्यांना माहित नाही गिरीश कुलकर्णी अगदी माझं नोकर आणि प्रॉपर बोलणारा माणूस आहे सगळ्यांना माहिती. ते म्हणले तुम्हाला आमदार नाही जेव्हा माणूस भेटला म्हणलं काय झालं हो. ते म्हणले की ज्या वेळेस हा लोंढे चालले होते परराज्यात त्याच वेळेस एम आय डी सी मधून जे लोंढे जात होते त्यांच्यासाठी आम्ही एक ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली. जेवणाची व्यवस्था झाली सगळं आणून तिथे आलं होतं परंतु जे वाढणारे लोक त्या ठिकाणी काही तोपर्यंत वेळेत पोहोचले नव्हते आणि त्याच वेळेस तुमच्या आमदारांची गाडी त्या ठिकाणी चालली होती. त्यांच्याबरोबर जे 4-6 कार्यकर्ते आमदार स्वतः उतरले त्या ठिकाणी. त्यांच्या लक्षात आलं की वाढण्याची व्यवस्था नाही अन्न तर तयार आहे. स्वतः आमदारांनी त्या ठिकाणी वाढायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्या लोकांना माहीत नव्हतं बाहेरची लोक सगळी कोण वाढतोय आपल्याला. ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो आमचे काही कार्यकर्ते गेले त्यावेळेस त्यांना कळालं की आमदार स्वतः इथं वाढतात. म्हणजे ही परिस्थिती ज्यावेळेस आपण म्हणतो की आपल्या तालुक्यातल्या आपल्या आमदाराने हे केलं हे आपल्या ज्यावेळेस प्रयत्न व्यक्ती एखाद्या माणसाच्या कामाचं मूल्यमापन करतं ते फार महत्वाचं आहे आणि डॉक्टर गिरीश कुलकर्णींनी जे मूल्यमापन केलं ते सोपी गोष्ट नाही हे आमच्या पत्रकार मित्रांना माहितीच. फक्त ह्या बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजाव मुद्दा बाकी सांगितलं. वाघमारे साहेब परवाची गोष्ट आहे आपल्या इथले गाडीवाला यवतमाळला गेला होता कापड मार्केटमध्ये. तिथे गेल्यानंतर त्यांनी फक्त समोरासमोर असं विचारलं तुम्ही कुठले म्हणून. त्यांनी पार्लर सांगितलं त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला आमचा चार्ज घ्यावाच लागेल म्हणले तुमच्या आमदार साहेबांनी. आणि आपण त्यावेळेला खरंच विदर्भातले सगळ्या जिल्ह्यांमधले मराठवाड्यातले सगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांना आपण एवढी मदत केली की नेत्यांना ते येतच असतील परंतु आम्हाला प्रत्येकाला आजही ती लोक विसरलेली नाही आहे. आठवड्यातून प्रत्येक माणूस आम्हाला फोन करतो त्यांनी नेत्या तुम्हाला आमचा चहा घेऊन जावं लागेल म्हणून. आमदार साहेब नाही तर कमीत कमी तुम्ही तरी पार्लरचा माणूस तयार आमचा चहा घेऊन जावं लागेल. म्हणजे एवढं प्रेम ते लोक विसरलेलं नाहीये. जसं अन्न म्हटल्यावर आदर भेटायचा पुढे गेलं तर तुम्ही हक्काने पार्लरचं नाव सांगू शकता. आता मी पार्लर तालुक्यातला आहे म्हणून तुम्ही आणि तुम्हाला